देवाली कॅम्प येथील वॉर्ड क्रमांक 3 मधील साठे नगरवासियांचा गेल्या 30 वर्षापासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न खासदार हेमंत गोडसे यांनी लष्करी आस्थापनाशी मध्यस्थी करून सोडविला. काल या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याच्या निमित्ताने नागरिकांनी पेढे वाटून जल्लोष केला. साठे नगर रस्ता कामाला प्रारंभ झाल्यानंतर खासदार गोडसे व नागरिकांनी बोर्ड मुख्यालय कार्यकारी अधिकारी विलास पवार यांची भेट घेतली. यावेळी सुरेश कदम यांनी सांगितले की साठे नगर भागात मागासवर्गीय वस्ती असून गेल्या कित्येक वर्ष पासून वास्तव्यास असल्याने बोर्ड प्रशासनाने त्यांना मूलभूत सुविधा दिल्या आहेत. मात्र तेथे जाण्यासाठी असलेला रस्ता लष्करी हद्दीतून जात असल्याने अनेकदा लष्कराकडून आडकाठी येत होती. माजी उपाध्यक्ष सुनंदा कदम यांनी गत 5 वर्षापासून याबाबत पाठपुरावा केला. याबाबत लष्करी आस्थापनाने मानवी दृष्टिकोनातून या कामाच्या अडचणीतून मार्ग काढला. त्यामुळे सुमारे 500 लोकवस्ती असलेल्या भागाकडे जाण्यासाठी रस्त्याची सोय होत आहे. सर्वांच्या सहकार्यातून हा प्रश्न मार्गी लागत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी साठे नगरवासियांनी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह प्रशासकीय अधिकाऱ्यांना पेढे वाटून निर्णयाचे स्वागत केले. साठे नगर वस्ती गेले 30 वर्षापूर्वी वसली. गेल्या 30 वर्षापासून सर्व नागरिक त्या ठिकाणी राहत होते, परंतु गेल्या काही दिवसापासून येथील संरक्षण विभागाने त्या ठिकाणी त्यांना जाण्यायेण्यास मनाई करून दिली होती. या संपूर्ण लोकांची अनेक दिवसापासून या ठिकाणी मागणी होती की आम्हाला गेले इतक्या वर्षापासून आम्ही राहतो, सर्व प्रकारचे कर भरतो आणि म्हणून आम्ही या शहरातले नागरिक आहोत आणि आम्हाला जाण्यायेण्यासाठी सुविधा असावी आणि यासाठी कॅन्टोनमेंट प्रशासनाने व आपणही त्यांच्या मागणीनुसार त्यावेळेस शिवसाहेबांना, ब्रिगेडियर साहेबांना, स्थानिक सर्वच लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी विनंती केली होती की या लोकांचा हा मूलभूत सुविधेमधला हा प्रश्न आहे आणि म्हणून हा लवकरात लवकर मार्गी लावा अशा प्रकारच्या विनंती सूचनेचं त्यांनी या ठिकाणी आज सुरुवात केली. निश्चितच सर्व कॅन्टोनमेंटच्या प्रशासनाचं आणि सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. गेल्या 15 ते 20 वर्षापासून साठेनगरचा रस्ता हा प्रलंबित होता. अनेक वेळेस कॅन्टोनमेंट बोर्ड, ब्रिगेडियर साहेब, सीओ साहेबांना भेटून या गोष्टीची वारंवार पाठपुरावा केल्यामुळं आज त्या गोष्टीला यश आलेलं आहे. माननीय खासदार गोडसे साहेब सीओ साहेबांनी या गोष्टीला तत्वतः मान्यता दिली आणि याबद्दल काम सुरू ते करणार आहेत. म्हणून साठेनगरच्या वतीने मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. वार्ड क्रमांक 3 मध्ये कॅन्टोनमेंट बोर्डात 25-30 वर्षापासून जो प्रलंबित प्रश्न होता तो कॅन्टोनमेंट बोर्डाच्या माध्यमातून ब्रिगेडियर सीओ साहेब, खासदार हेमंत आप्पा, कॅन्टोनमेंट बोर्डाच्या सर्व नगरसेवकांच्या, उपाध्यक्षांच्या यांच्या सहकार्याने सुटला. त्याबद्दल साठेनगरवासियांच्या जनतेतर्फे आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो. यावेळी जगदीश गोडसे, रामलाल परदेसी, रामदास जगदने, वामन लोखंडे, वासुदेव कनगारे, रवींद्र बोराडे, मंगेश क्षीरसागर, विश्वनाथ कनगारे, गुलाब पाटोळे, मेजर शेलार, लता उमाप, सुमन वायदंडे आदी उपस्थित होते.